कुर्डुवाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार घाटणेकरांची उमेदवारी रद्द केल्यानं जनतेतून आश्चर्य व्यक्त करत सेना उमेदवारास पाठिंबा देण्यात यावा असा पवित्रा जनतेच्या वतीनं घेण्यात आलाय. करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये संजय घाटणेकर पाटील यांना अधिकृत उमेदवारी राष्ट्रवादीकडून दिली. त्यानंतर प्रचाराला सुरुवात देखील करण्यात आली, परंतु अचानकपणे पक्षाच्या पातळीवर त्यांची अधिकृत उमेदवारी रद्द केल्याचे जाहीर करून याच मतदारसंघातील संजय मामा शिंदे यांना पुरस्कृत केल्याची घोषणा राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष व प्रवक्ते उमेश पाटील यांनी बुधवारी केली. यामुळे संजय घाटणेकर कमालीचे संतापले असून त्यांनी अजित पवारांनी कोणत्या मानसिकतेतून हा निर्णय घेतला हे आता तपासावे लागेल. आपण निवडणुकीचे मैदान मुळीच सोडणार नाही, पुरस्कृत उमेदवाराचा बंदोबस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी खरमरीत व संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. या नाट्यमयी घडामोडीमुळे करमाळा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार गोत्यात आले आहेत. कार्यकर्ते संभ्रमात पडले असून अनेकांनी शिवसेना भाजपाच्या उमेदवार रश्मी बागल यांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे रश्मी बागलांचा विजय सोपा झाला आहे.